छानशा अशा गावामध्ये. तर संडे आहे, मुली झोपलेल्या आहेत आणि मी आणि हे उठलेले आहे. तर डॅडींना चहा दिलेला आहे मस्त करून आणि मी थोडासा सकाळचा ब्रेकफास्ट करते आहे. तर अशा प्रकारे आज सुरुवात केलेली आहे दिवसाची. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. तर सकाळचा मी नाश्ता माझ्यासाठी मी कसा बनवते, तर यांनी काल ब्रेड आणले होते, तर म्हटलं चला ब्रेडचा थोडंसं चहासोबत खाऊन घ्या. तर मी कसा बनवते ब्रेड तर तुम्ही बघा. चल सुरुवातीला ब्रेडला माझ्याकडं गाजर होतं, तर मी गाजर असं किसून घेतलं. काकडी नव्हती खरं तर, काकडी संपली होती काल शिवण्याने खाऊन टाकली. तर याच्यात गाजर, काकडी आणि मेयोनीज आणि शेजवान चटणीचं आम्ही असं ते ब्रेडला लावण्यासाठी तयार करतो सारण. गाजर काकडी नव्हती तर फक्त गाजर मी टाकलं आहे आणि मेयोनीज, शेजवान आणि काय म्हणतात त्याला मिक्स हर्ब, काय म्हणतात त्याला, हां हे बघा हे, तर मिक्स हर्ब पिझ्झाचं मिक्स होतं त्याने टाकलेलं आहे, त्याने छान चव लागते. तर आता याच्यावर मी मस्त असं चीज किसून घेणार आहे. तर चीज किसून घेते, इकडे एका साईडला चहा पण उकळतो आहे, उकळून उकळून पार हे झालं आहे कारण बराच वेळचं ठेवलेलं आहे. आमचे साहेब अजून काही ब्रश करत आहे वाटतं. शिवण्या, शिवण्या उठली का, शिवण्या झोपली का? जागी बघी नाटक, बघ नाटक. तर सकाळी सकाळी कसं होतं, स्कूल असली का त्यावेळेस त्या उठायला मागत नाही आणि शाळात नसली का सुट्टी असली का त्यावेळेस मग हटकून लवकर उठतील. आता ती उठलेली आहे पण तरी पण बघा कशी करते मुद्दाम. तर आता मी ब्रेड बनवून घेते, तुम्हाला दाखवते ब्रेड झाला का. चल तर इथं बटर जर असलं तर बटर लावा, नाहीतर आपलं नॉर्मल तूप असलं गावात गावरान देसी तर ते तूपसुद्धा लावलेलं आहे मी. आणि असं मस्त दोन्ही साईडने मस्त छान असं खरपूस भाजून घेणार आहे, छान लागतो, नक्की ट्राय करा. झटपट होणारा ब्रेड पॅटीस, चीज ब्रेड. तर इथं ब्रेड झालेला आहे रेडी. आता आपण याला कट करून बघू शकतो असा. कचऱ्याच्या गाड्या लगेच चालू झाल्या आमच्या इथं. तर इथं बघू शकताय अशा प्रकारे सकाळ सकाळचं सँडविच ब्रेड, चीज ब्रेड तयार झालेला आहे. तर अजून इथं साहेब आलेले नाही आहेत, कधी ब्रश करता काय माहिती आहे. कचऱ्याची गाडी पण आली, झाला का ब्रश? आवरा पटकन चहा वाट बघते तुमची. तर इथं मुलींचं झालेलं आहे, शिवला ब्रेड दिला होता, श्रेयाने चहा चपाती खाल्लेली आहे आणि बसलाय टाइमपास करत. आज संडे आहे तर आंघोळ नाही काय नाही. गोगळे अंजलीचं तोंड बघू शकताय तुम्ही. श्रेयाचं चाललंय कलरिंगचं काम. कशाला कलर करते दाखव, तिला करून दाखव. काय पण काय करता काय, पेंग्विन पेंग्विन मम्मी पेंग्विन. काही पण येडेच आहे करते गदडी. तू कापूस घ्यायची, त्याला चिटकायची ब्लॅक कलर करायची. पण कशासाठी, स्कूलचा प्रोजेक्ट नाही तो. हां दाखव, 50 रुपयाचे मागचे पैसे. झाला तू तर जास्त आमच्यापेक्षा आमिर झाली तू तर. पैसे बघते, बापरे 500 नोट नाही, अजून कितीची 200 पण नोट आहे बाई तुझ्याकडे तर. ओ माय गॉड, जगातली सगळ्यात अमीर व्यक्ती शिवण्या. अंबानीच्या घरात पैदा झाली. बात सही आहे, अंबानीच्या घरात किती नोट आहे बापरे शिवण्याकडं. बापरे दाखव बरं सगळ्या, बापरे इतकी पैसेवाली तू. हो माय गॉड, गड्डीच्या गड्डीच आहे हिच्याकडे तर, मी तर आजच बघितलंय. तर इथं मोटर चालू केलेली आहे, टाकीचं पाणी संपलेलं होतं, हे गेलेले आहेत वरती मोटर चेक करण्यासाठी. टाकी भरली की वाहते मग पाणी सगळं बाहेर पडतं, तर त्यासाठी तर हे वरती गेले टाकी भरली की मग येथील सांगतील, मला फोन करतील, मग मी टाकी बंद करेल. असं चालू आहे सकाळचं रुटीन, 10 आहेत. बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत, बघू दुपारच्या स्वयंपाकात. रात्रीचं जसं आम्ही रात्री केली होती थोडीशी चिकन बिर्याणी आणि मटनची भाजी केली होती डॅडींना,
तर मटनची भाजी पण थोडीशी लाईट आहे, जास्त नाही आहे पण थोडीशी आहे शिल्लक. तर बघू आता दुपारी डॅडींना जर खात असेल तर ते देईल, नाही तर मग दुसरं बनवून देईल डॅडींना. तर तुम्ही बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आमचे चालले आहेत मुलींचं पसारा करायचं काम, त्याच्यामुळे आज पोचाने मारलेला आहे. कारण की ह्याचं हे असं उचा पात्या करतात, त्याच्यामुळे काय होतं असं कलरिंगचं बघू शकताय, त्याच्यामुळे काय होतं सगळं घर घाण होतं. त्यासाठी आज पोचाने मारलेलं आहे. यांचं सगळ्यांचं खेळणं उद्या उकद्या आज संध्या, त्यामुळं पोचा मारून काही उपयोगच होणार नाही आहे. चला तर मग बघत राहा कसा वाटतंय ब्लॉग. साहेबवरती गेलेले आहेत, जमलं तर मी दाखवते तुम्हाला. काय करताय तुम्ही? पाऊस पडतोय वाटतं आय थिंक बाहेर. अहो टाकी भरलीस रे चोपडा, भर कर पाणी वाहत आहे बघा श्रेया चोपडा. पळत पळत वरती पळत पळत गेले, दम लागलाय मला. आता पाणी ॲक्च्युली टाकी इथलं फुटली आमची थोडीशी, डॅडीने बघितलं डॅडी ओरडतील. यांनी दार आतला दरवाजा बंद करून घेतला आणि बसले काम करत. काय करताय तुम्ही? हां काय हे हेडफोन? हेडफोन रिपेअर करताय काय? घरातच आमचं सगळं. तर त्या दिवशी डॅडींनी हा इथला रूम आवरला होता बघू शकताय. तर आता मला सगळं इथं झाडावं लागलं आता हे सगळं, कारण की पाणी पाणी पांगलं आहे सगळीकडं. तर इथं झाडून घेते मी. तर मी सगळं पाणी झाडून घेतलं आहे. त्यांचं काम चालू आहे, संडे असलं तर काही ना काही चालूच असतं. तर आता हे करतायत हेडफोन, त्यांचा हेडफोन रिपेअर करतायत. मी जाते खाली मुलींजवळ, बाकी दुपारचं बघते आता दुपारी काय बनवायचं. रात्रीची बिर्याणी तर शिल्लक आहे. डॅडी आवाज मात्र काय? डॅडी डॅडी नाही हो, कोणाला आवाज मारत आहे? डॅडी डॅडी चालू आहे देवपूजा वगैरे. आता मी पण जाते खाली, आवरते त्यांना करू द्या यांची कामं. जाऊ का साहेब, तुम्ही दुपारी बिर्याणीच खाणार ना? हां ओके चलो बाय. तर इथं श्रेयाच्या डोक्याला आपण कोरफड लावत आहोत. ही बाबांची टेक्निक म्हणजे माझ्या पप्पांची टेक्निक आहे की प्रत्येक भांगाभांगाला अशी कोरफड लावायची, डँड्रफ वगैरे आणि केससुद्धा छान राहतात. तर तिच्या डोक्यात डँड्रफ झालेला आहे पण ती ऐकत नाही, माझं ऑइल लावत नाही, त्याच्यामुळं हा परिणाम झालेला आहे. बरोबर की नाही? मी किती तिला म्हणते श्रेया तेल लाव जा, एकदा कोरडं डोकं पडतं, निदान तू आठवड्यातून दोन वेळा तरी तेल लाव जा. एवढ्या प्रेमाने बोलते तुम्हाला तेल लावत जा? मग प्रेमाने बोलते मग ओरडावच लागतं ना, हर माँ की कहाणी वो ओरडावच लागतं मुलांना, तशा नाही सुधरत. पण तरी तू तेल लावत नाही, मग हे आता परिणाम झालेत. आता बसली होती कोरफड घेऊन, आता ही तिला लावून देते आणि मग ही बसेल थोड्या वेळ, मग नंतर हेअर वॉश करून घेईल. आता ही पद्धत आहे ना, ही तुम्ही म्हणशाल असं कसं लावताय, पण ही पद्धत आहे ना. तिला अचानक तिला आठवण आली माझ्या वडिलांची, माझे पप्पा होते ना ती जेव्हा लहान होती ना, तर अशी कोरफड होती त्यांचं त्यांच्या अंगणामध्ये लावलेली. तर ते कोरफड अशी तिला आंघोळीच्या आधी माझे पप्पा काय करायचे, तिला लावून द्यायचे अशी डोक्याला. तर तिला अचानक आज आठवण आली बाबांची, त्याच्यामुळे ती म्हटली मम्मी मी आज अशीच लावणार बाबांसारखी. तर त्याच्यामध्ये आज लावते कोरफड, आता लावून देते थोड्या वेळाने डोकं वगैरे वॉश करून घेईल. तर आता दुपारच्या मेन्यूमध्ये माझं चाललेलं आहे मठाची राह. तर ऑलमोस्ट बिर्याणी आहे, तर आम्ही बिर्याणीच खाणार आहोत. तर डॅडींसाठी मी करत आहे मठाची राह. तर मठाची राह त्यांना करून देते
आणि चपात्या करून देते. तर मला अजून एका ठिकाणी जायचं आहे, एका ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी नाही, शेजारीच आहेत आमचे. तर त्यांना बिर्याणी मागच्या वेळेस नेहाला जेव्हा आम्ही नेहाचा केळवणचा व्लॉग केला होता, आमच्या शेजारच्या मुलीचं लग्नाची व्लॉग तुम्ही बघितले असतील, तर तिला बोलवलं होतं त्यावेळेस मी बिर्याणी केली होती, तर त्यांना फार आवडली. अशीही दरवेळेस त्यांना बऱ्यापैकी, त्या मुलांनासुद्धा माझ्या ह्याचं बऱ्यापैकी आवडतं. तर त्या स्मितेश आहे तर त्याला फार आवडली, तर त्यांनी त्याच्या काकीला सांगितलं की रुपाली काकीकडून बघून घे म्हणे बिर्याणी कशी करायची. तर मग त्या ताईंनी बोलवलेलं आहे, नीता ताई आहेत त्या, तर ताईंनी बोलवलं आहे, तर त्यांच्याकडं बघू, त्यांना थोडंसं सांगणार आहे. ॲक्च्युली बिर्याणी सगळेजणं सारखेच करतात, पण प्रत्येकाची ज्याची त्याची वेगवेगळी चव असते त्याच्या हाताची. तर मी काय अशी माझी तारीफ नाही करत आहे, पण आमच्या घरात बऱ्यापैकी सगळ्यांना म्हणजे भाऊ त्यांनासुद्धा आवडते माझ्या हातची बिर्याणी. तर भाऊ मला एकदा बोलले होते, रुपाली मी रिटायर झालो की मी तुला स्पॉन्सर करेल, आपण बिर्याणीचा बिझनेस टाकू. तर मी बिर्याणीचा बिझनेस करायचा की नाही करायचा मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर मी करायला पाहिजे की नाही बिर्याणीचा बिझनेस, तर नक्की कमेंट्स करा. आणि मला जर सपोर्ट असला ना, खरंच रिअली सांगते, पावभाजीसुद्धा यांच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना फार आवडली होती माझ्या हातची पावभाजी. तर यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा बरेच जण म्हटले की नाही का तू, अरे मोदकचा आणि याचं तसं तू कर म्हणे काहीतरी, नाही का. तर मी करावं का नाही असं बिझनेस तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. पण थोडासा सपोर्ट पण पाहिजे असतो, बॅकग्राऊंड वगैरे. जर मला खरंच सपोर्ट मिळाला ना तर मी नक्की करायला तयार आहे. तर बघूयात, ज्या तेव्हाची तेव्हा गोष्ट जर झाला सक्सेस तर करूयात आपण. तर आता मी जाणार आहे ताईंकडं. तर त्या ताईंनी बोलवलेलं आहे की त्या मसाला वगैरे सगळं वाटून ठेवणार आहेत. फक्त एक नॉर्मल गायडन्स द्यायला मी चाललेले आहे, तर शूट केलं तर करेल श्रेया माझी. तर बघू, चला तुम्ही बघत राहा व्लॉग. आता डॅडींना मठात जा करून देते. हा बरं, चेंज कर कर चेंज, आमचं थोडंसं काम आहे बाहेर जरा. हां काय नाही ग शिव, आपल्याला जास्त फिरायला यायचं काम आहे पप्पांचं, त्या आधार कार्डचं हे करायचं आहे थोडंसं. श्रेया दिदीचं तिचं ते स्कूलसाठी, आता ती 10वीला आहे ना, तर तिच्यासाठी ते फोटोवर पण काढायचं आहे तिचे. ती चला मग आम्ही जातो. आता मी ताईचं पण आवाज नाही आला तर म्हणते मी खर्ची पुसते. त्यांनी बिर्याणी बघण्यासाठी बोलवलेलं आहे. बघायची म्हणजे एक नाही का थोडंसं सांगायचं आहे. तोपर्यंत नंतर ते चिकन टाकायचं ना, मला कोण सांगणार. मग आणि त्यानंतर मग आपली मी जे मिरचीची पेस्ट करते ना ती टाकते. गेल्या टायमाला चिकनला ग्रेव्ही दही मी लावून ठेवते, म्हणजे त्या चिकनला घ्यायचं चांगलं लागतं. बटाटा चांगला असतो वरती भातावर. बटाट्याचे फक्त दोनच भाकर असेल, म्हणजे शिवून घ्यायचा फक्त दोन भाग, आणि फ्राय करायचा पूर्ण लाल द्यायचा. हा लाल द्यायचा, मग नंतर तो वरती असं ठेवायचा. मग कांदा आणि तूप नको, तूप पाहिजे ना, थोडंसं मग त्याला तूप नको. हे कशी चांगला एखाद्या नाशिक खा ना म्हणा. पाणी आलं, कांदा डेंजर आहे, तर आता कांदा त्यांचा फ्राय होतोय, तोपर्यंत आम्ही आधार कार्डचं जे काम आहे ते करून येतो. कुठं होतं ते त्याच्यातच राहतं सगळे आधार कार्ड, मी त्याच्यातच ठेवते. सापडलं आधार कार्ड, चला मग तू काय करते. अजून काही नाही, पाऊण एक होत आलेला आहे. चला जाऊ दे, नंतर दाखव आपण. हे तर आधार का बरं दात काढते का असती, बोल की काय झालं. अरे पिक्चर मध्ये सांगत होता माणूस की त्याच्या वडिलांना
पंखावर पलखो ते हा हिंदी मध्ये पलख असत. काय बोलते? मी म्हणलो मम्मी तुझी मम्मी पलखोवर बसण्यासारखी राहिली नाही आता. भाई गो कसं एवढं काय वजन आहे का? मला कोणी म्हणत तू वाटत नाही दोन मुलींची आई म्हणून. हा आणि बघा आता हे म्हणताय काय. मग कशावर बसून ठेवलंय? आता तू गाडीवर बसणे झाली बस. आमची जेवण झालेली आहेत आणि साहेब बघतायत टी व्ही. साऊथचा पिक्चर तुम्ही बघू शकताय. पाप्रिका असेच पिक्चर बघतात. इंग्लिश हिला का अशी येते एवढी का असती एवढी श्रेया. शिवानाने आता इतक्यात जास्त मार खाल्ले तिच्या बापाशी. असं सटकन त्यांनी डोक्यावर ठेवून दिली तिच्या. तरी ते गोलगप्पीचं तोंड बघा. चालूच राहणार आहे मस्त्या आणि असंच हसून खेळून असं वातावरण आहे घरामध्ये आता सध्या. बघा ती काय म्हणते मारून मारून डोकं खराब झालंय म्हणे. तू मार खाण्यासाठी काम करते म्हणलं काय करणार तुला? दावळ जायचं तसं करू नको ऐकते का तू? मग आता तुम्हाला मार मार दिल्याशिवाय तुम्हाला परवड जमणार नाही. आज झॉम्बी बिंबी काहीच नाही. आज पप्पा तिला खायला पण काही नाही काय नाही. तर जेव्हा श्रेया लहान होती ना तर श्रेयाचा कुठला गेम होता तिच्या पप्पांसोबत खेळायचा? रात्री जेवण झाले की तिचा गेम होता छोटा भीम. तर ती म्हणायची छोटा भीम. पप्पाला बनवायची डाकू मंगल सिंग ना आणि मला बनवायची ती टुनटुन मावसी. म्हणजे असा तिचा हा गेम होता श्रेयाचा बरं का. आणि आता शिवण्याचा कुठला गेम आहे माहिती आहे का? हा तर आता हे नवीन पिढीचं बघा तुम्ही. आता झॉम्बीज तिच्या पप्पाला म्हणती पप्पा तुम्ही झॉम्बी बना. मी तुम्हाला दाखवेल थांबा. आपण रात्रीपर्यंत तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. आता वाजलेले आहेत किती? दोन वाजत आलेले आहेत. हा तर दोन वाजत आलेले आहेत दुपारचे. तर आता सगळ्यांची जेवण वगैरे तर झाली. काय म्हणते इथे हसती बघशी. तर रात्री तुम्हाला शिवण्याचा लाईव्ह झॉम्बी शो बघायला भेटणार आहे. नाही मी खरंच तुम्हाला दाखवणार आहे यांचा झॉम्बीचा गेम जो आहे ना. तर ती तिच्या पप्पांना रोज रात्री त्रास देते. रोज रात्री ती तिच्या पप्पांना म्हणते पप्पा खेळा ना झॉम्बी. कारण की तिला बोर होऊन जातं. एकटीच असते घरामध्ये त्याच्यामुळे फ्रेंड वगैरे जास्त नाही आहे. ती जास्त बाहेर जात नाही ॲक्च्युली. घरातच असते त्याच्यामुळे तिला कंटाळा येतो. ती संध्याकाळी की पप्पांनाच सांगते पप्पा खेळा माझ्यावर झॉम्बीज घे. तर संध्याकाळी तुम्ही स्टे ट्यून. तर संध्याकाळी बघा तुम्ही शिवानी आता झॉम्बीज घे. हां झॉम्बीला आता आराम करू दे. ओके बस एवढा पसारा करून मी इथं बसले. मी पसारा कुठे गेलोय? मी काय मग सगळं बेडमधून चला इकडून माझे फाईल काढले. चल आवर हे तुझे कपडे आहेत बघ. आवर हे पप्पांनी फाईल बघ कुठे ठेवून दिले. ही तुझी ना श्रेया. ठेव ना व्यवस्थित सामान तुझं. बेड याच्यात टाकून दे पप्पांचे फाईल्स याच्यात. मम्मी आता शूट करणार आहे रील्स. मम्मीकडे बघा किती डिगवर साड्या आहे. कोणत्या अँगलनी डिगवर नाही वाटत आहे. ए थांबा तुम्हाला सांगते. हे पूर्ण मम्मीचं कपाटे आहे. हे रेग्युलर साड्या. हे फॅशनसाठी साड्या. अजून हे पैठणी बिठणी म्हणजे हे कशासाठी? कसं पार्टी वेअरसाठी. हे कसे नॉर्मल कॅज्युअल साड्या असतात. आणि हे कसे सिल्कवाल्या साड्या. आणि हे जेव्हा मम्मी दिवाळी काठपदराच्या दिवाळीला मम्मी घेतील ना ते. हे पण एक आहे दोन पॅक आहे. इथं हे सगळं ब्लाऊज आहे.
आणि खाली हे कुर्ते वगैरे सगळे मला दाखवू का? खरं नाही, खरं दाखवते मला काही नाही. माझा कपड बघा ना तुम्ही, बापरे ढँगून जाईल. अजून मम्मीच एवढी मोठी सुटकेस भरून अशी बघा, एवढी एवढी भरून बॅग येते. सगळे घागरे साडे तर आहे, माझं कपड खरं मी रिव्हील करा ना मम्मी, सगळे हसायला लागल. तसे कपडे ना तुम्ही, तुम्हाला 17 वेळेस घेतात या माझ्या किती किती वर्षापूर्वीच्या साड्या आहेत तुला बघायला. आपण आणि दिवाळीला एकदाच घेतात आणि काकू आता मला वाढदिवसाला घेते म्हणून तेवढे कळलं का? दिवाळीला साडी राहते मला, कुठून साडी? कपडेच नाही, कपडेच नसते. ऑरेंज अजून 2-3 आहेत त्या स्पेलिंग बघितलं का? अजून कोणत्या स्पेलिंग आहेत त्या लर्न कर सगळ्या, बाकी राहिलेल्या आहेत ना तेवढ्या लर्न करून घे बस. हा कर, झाले कलरचे, बाकीचे रिव्हर्सचे वगैरे स्पेलिंग लर्न कर. पाऊस पडतोय बाहेर असा मस्त असा, जास्त जोरात नाही पडतोय, नॉर्मल पाऊस वातावरण झालेलं आहे बघू शकताय. तर आम्ही मस्त अशा शूट केलेले आहेत, आता रील्स वगैरे काढलेले आहेत खूप दिवसानंतर आणि छान वाटतं. ज्या गोष्टी आपल्याला करू वाटतात तर त्या केल्या ना तर मन प्रसन्न पण राहतं आणि केल्या आहेत आम्ही आज खूप दिवसानंतर. तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे केल्या नव्हत्या, तर आज केलेल्या आहेत रील शूट. तुम्ही बघा, लाईक करा जास्त जास्त, आम्हाला सपोर्ट करा. आणि चला तर मग आता यांचं संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:45 झालेले आहेत आणि त्यानंतर आता यांना चहा दिला, डॅडींना सुद्धा चहा दिलेला आहे, यांनी चहा घेतला आणि मी थोडेसे चहाचे भांडे वगैरे आता घासून घेते आणि तुम्ही व्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. काय चाललंय तुमचं इथं? अहो खूप झाले आहेत, मी तिला तेच म्हटलं, तुला कोणी डाका टाकल बँकेत ठेवून दे किती नोट आहेत. आता पप्पाच्या बँकेत ठेवणार आहे, पप्पाची कंगाल बँक. एकदा पैसे ठेवा आणि नंतर विसरून जा. किती पैसे काउंट केले का? कंगाल बँकचा मॅनेजर मम्मी आहे. कंगाल बँकचा मॅनेजर मी, वा. झाले का? किती किती गड्ड्या केलेले आहेत तुम्ही दाखव. 4-4 हे माहिती नाहीये, पण माहिती नाही कितीची नोट आहे. काय माहिती, 5,000 नोट आहे का 2,000? 2,000 आणि काही 20 रुपये, काही 500 रुपये, काही 50 रुपयाची नोट आहे, काही 100 रुपयाची आहे. 2,000, 200, 500, 50 आणि 100 आणि 10. कट पण व्यवस्थित नाही गेलं. किती किती नोट आहेत बापरे. शिवकड श्रीमंत, सगळ्यात घरात श्रीमंत मुलगी आपल्या घरात. चला ₹100 ते तोंड बघ, ते तोंड 100 देतील माझ्याकडे 500. अगं ते तोंड बघ ना, ते जिपे माग करणार. असं फॅन बंद करते बघ, आता हिचे पैसे उडत आहेत. हा हिचे पैसे उडत आहेत. हा तुम्ही काउंट करा. हा सगळे झाले का हिशोब, मला व्यवस्थित सांगा किती आहेत पैसे. मी तोपर्यंत लसूण सांग निवडते. लसूण निवडा. काय चाललं काय तुम्ही श्रेयाला काय करता? चोर ये, चोर चोर. बाय ग, शिवण्याच्या बँकेत डाका टाकायला एक चोर आलेला आहे. आमचं जेवण झालेलं आहे, डॅडी सुद्धा जेवण करून वरती गेलेले आहे आणि शिवने इथं भात पुरवलेला आहे. तू भात का नाही खाल्लं बघा, श्रेयाचा पण अंड खाल्लंय तिने आणि भात खाल्लेला नाही. आमची सगळ्यांची जेवण झालेली आहे. आता हे लेफ्ट राईट, आता श्रेया मला हेल्प करते.
श्रेयाचं तोंड बघ लगेच वाकडं झालं. ते आता ती मला हेल्प करणार, मला सगळं ती तुम्हाला यावर देईल. ही जादुई रिंगे, जादुई रिंगे. चल तर आता श्रेया मला हेल्प करेल, किचनमध्ये आणून देईल सगळं सामान. तर माझी मान आज परत थोडीशी दुखायला लागलेली आहे इकडून. जेव्हा काय माहिती 3-4 आठवडे झाले पण मानेला काही फरक पडतच नाही आहे. तर बघू आज सुद्धा चोळून घेते यांच्याकडनं. जर नाही जातेच झाला तर परत एकदा डॉक्टरकडे जावंच लागणार आहे. हा इथं झॉम्बी गेम आहे ना अजून. आता आम्ही पटपट आता मी भांड्यावरून होते आणि निवांत झाले का. आता आम्ही सध्या आता कसे पावसाळ्याचे दिवस आहे तर सगळेजण आम्ही आता हॉलमध्येच टाकतो आहेत. मागे कोणी झोपायला मागत नाही, मुलीसुद्धा नाही म्हणत आहेत. तर त्याच्यामुळे हॉलमध्येच आम्ही सगळेजण झोपतो आहेत. तर आता आतून टाकलं का मग शिवण्याचं तुम्हाला मी दाखवेल. शिवण्या लगेच चालू होऊन जाईल पप्पासोबत खेळायचं. काय झॉम्बी? अरे पहिले भांड्यावर चालला झॉम्बी चाललं तिचं. हा मम्मीने सांगितलं होतं ना आम्ही रात्री पप्पा कशी झॉम्बी खेळत होते. ब्रेडची मिठाईला ना आता सध्या, आता ह्या व्हिडिओमध्ये खरं तर ब्रेडचं आम्हाला ते करायचं होतं पण आता सध्या काय झालंय. उद्या सकाळी करू. तूप कॅन्टीन मधून आणलेलं होतं तूप, आता सध्या फिनिश झालंय. आता हे नाही म्हणता बाहेर जायचं मग त्याच्यामुळे कॅन्सल केलं. नाही ग असं नाही म्हणायचं. अरे तसं नाही होणार श्रेया, ते त्याला मग तूप तूप लागेल थोडंफार. तूप तरी लागेल. काय नको करू आपण, करू नक्की करू. आपल्या युट्यूब फॅमिलीला सुद्धा दाखवू की आम्ही ब्रेडची मिठाई कशी करतो, आम्हाला फार आवडते. काम कशी माझा हात दुखायला लागला ग. काय व्हिडिओ दाखव. कसला व्हिडिओ? काय चाललंय तुमचं भांडे बघा ना यार. श्रेयाला राग येत आहे, श्रेयाला खूप राग येतो. हे बघा अशी शिवण्याची पप्पी घेतली ना, तिला ह्या असं पप्पी चला राग येतो. तिला फार चिडती फारती, तिला फार नाही आवडत. चला यार एकदा जेवण झालं ना मग ते करू. उठूशीच वाटत खूप लागायला लागते. तसे तर नात्याशी 9 वाजलेले आहेत. आमचं जेवण आता खरं 8:15 झाले होते आय थिंक. आम्ही तरी बसलेलो होतो टी व्हीच. शिवण्या आता चालली आहे ताट घेऊन. पहिली सुरुवात शिवण्याने केली कारण तिला गेम खेळायचं आहे. आता शिवण्या सगळे ताट वगैरे उचल. तर मी केलं होती डाळ भात, फ्लावरची भाजी केली तिसरी आणि अंड घेतलं. तर आता वाजलेले आहे रात्रीचे 9:45 होत आलेले आहेत. आणि इथं नाही 9:45 होत आलेले, 9:30 पुढं आकडा गेलाय नीट बघ. तर इथं चाललेलं आहे डबल का मिठा बनवायचं काम. तर चला तुमच्यापर्यंत रेसिपी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि इथं आमची चालली तयारी तुमच्यापर्यंत शूट करण्याची. तर श्रेयाची फार इच्छा होईल तर ब्रेड वाया नको जायला. तर त्यासाठी डबल का मिठा अशी रेसिपी आपण आता करणार आहोत. तुम्ही बघत राहा. जर तुम्ही करत असाल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर चला मग आता आपण काय करायचं आधी सुरुवातीला बघू. तर इथं मी थोडंसं आता रबडी तर नाही म्हणू शकत पण एक त्याच्यासाठी जी लागतं ना रसमलाई टाईप, तर तसं एक आपल्याला दुधाचं एक बनवून घ्यायचं आहे. म्हणजे रसमलाई एक नॉर्मल काजू बदाम वगैरे सगळं टाकून आणि साखर आपण आता एक उकळून घ्यायचं आहे. थोडंसं असं लाईट घट्ट करायचं आहे. तर मी आता ते आधी ठेवून देते. तर आता इथं आथरून टाकायचं काम श्रेया करते. तर तिला मिठा खायचं आहे तर ते आम्ही दोघं करतो इथे. इथं सुरुवातीला ब्रेडचे जे साईडचे कॉर्नर्स आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्याचे असे 4 भागमध्ये आपल्याला असं डिवाईड करून घ्यायचे आहेत. स्क्वेअर शेपमध्ये असे नॉर्मली कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर आता यांना आपण फ्राय करून घेऊयात. आता हे सर्व कट करून देणार आहेत साहेब. तर मी इथं दूध ठेवून दिलेलं आहे तर एका साईडला कढई आता मी ठेवून देते. आधी दूध ठेवून दिलेलं आहे, दुधामध्ये आता साखर वगैरे मी घालून देते. तर इथं आता दुधामध्ये मी साखर तुमच्या आवडीनुसार गोडचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय. तर हा थोडासा नॉर्मल गोडच असा बरा वाटतो. तर त्यासाठी आता साखर टाकली गेलेली आहे, 1.5 वाटी अशी साखर टाकली मी. तर हे जवळपास 1 लिटरला जवळपास दूध आहे. तर इतकं दूध घेतलेलं आहे. आता हे थोडंसं आपल्याला बऱ्यापैकी आटून घ्यायचं आहे. आता साखर टाकून बऱ्यापैकी आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की साखर जर टाकली ना तर चम्मच टाकून छान असं हलवून घ्यायचं. कारण की काय होतं खाली साखर पटकन लागण्याची शक्यता असते. तर आता इथे मी स्लाईस असे कट करून ठेवलेले आहे. कढई ठेवून दिलेली आहे आणि कढईमध्ये तर तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण आहे. जर असेल तूप तर तूपसुद्धा यूज करा आणि जर असेल तेल तर तेलचा वापर करा. तेलातही केलं तरी चव
बदलत नाही, चव आहे तशीच लागते. चांगली चव हा, पण तुपात जर केलं ना तर ते खूप छान बेटर आहे. अवेलेबल असेल तर, आता सध्या अवेलेबल नसल्यामुळे तर आज आम्ही तेलामध्ये करणार आहोत, पण हरकत नाही तरीही छान लागतं असं काही नाही आहे. तर आता इथं तेल आता तपायला आपण ठेवून देऊ. कोणतं आलं ते? हे घरगुती तूप आहे, थोडस करपलं आहे, थोडस म्हणजे करपलं पण नाही आहे, पण थोडस म्हणजे नाही का घरगुती असल्यामुळे तर हे थोडस टाकून द्या. मला वाटतं याच्यात जर जितकं होत असेल तितकं याच्यात करून घेऊयात आपण. तर हे घरगुती तूप आहे. तर इथं तेल आणि तेल नाही, सॉरी तूप. तर इथं तूप तपलेलं आहे, तिथून चम्मच घ्या. तुपामध्ये आता हे एक एक करून असे फ्राय करू. तर कढईला इग्नोर करा, कारण की ही कढई जी आहे ना, तर कढई जुनी आहे, त्याच्यामुळे तिच्याकडे लक्ष नका देऊ. खूप जुनी कढई आहे, त्याच्यामाजून मी तिला यूज करते आहे. झालं वाटतं खालून झालं श्रेयाचं. तर बघत राहा, आता हे असे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला, क्रिस्पी असे. झाले 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 श्रेयाचं, काढा काढा ते. तर आता हे झालेले आहेत, बघू शकते असे असे सर्व आता फ्राय करून घेणार आहोत. त्याचं ते तूप जे आहे ते छान असं निथरून घ्यायचं. तर आता मी घरगुती जे तूप होतं तेच यूज केलेलं आहे. आपल्याला आता ज्याच्यात करायचं आहे ना त्याच्यातच हे आता टोस्टचे तुकडे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. एक एक करून असे टोस बघू शकते फ्राय केलेले आहेत. आणि इथं श्रेयाने सुद्धा खायचं होतं म्हणून बघू शकते तिने काजू बदाम बघू शकते कसे एकदम मस्त कट केलेले आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे मस्त असे ब्रेड जे आहे फ्राय करून घेतले गेलेले आहेत. अजून दोन तीन थोडेसे बाकी आहेत, ते होतील. आणि त्यानंतर इथं दूध आपलं छान असं बॉईल होत आहे, तर आटून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे, तर याच्यात थोडंसं मी काजू बदाम आता ते टाकून देणार आहे. पूर्णपणे त्याला आटून घ्यायचं. थोडंसं आपल्याला कसं आहे गडबड पण आणि एकदम लगेच तर आटणार नाही, कारण की चूल नाही आहे काय नाही आहे, तर त्याच्यामुळे गॅसवर इतकं लगेच आणि खूप वेळ पण जाईल. तर त्यासाठी इथं मी काय करते, थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, थोडासा घट्ट पण येईल. तर जास्त नाही घेतलं आहे, थोडंसंच घेतलेलं आहे. इथं थोडंसं पाणी मी टाकून घेते, कारण की दूध गरम आहे म्हणून थोडंसं पाणी टाकून. त्याच्यामुळे काय होईल, पटकन जी आपली रबडी बासुंदी काय म्हणतो आपण ती पटकन अशी घट्ट होईल. ते इथे मी टाकून दिलेलं आहे आणि असं छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकते. फ्राय झालेले आहे साहेब, इथं फ्राय करायला मदत करतायत. सगळ्यांचाच ऑलमोस्ट फेवरेट आयटम आहे शाही तुकडा. डबल का मिठा शाही तुकडा पण म्हणता ना, डबल का मिठा भी म्हणता शाही तुकडा. शाही तुकडा म्हणता का, कमीच बोलले असं. शाही तुकडा पण म्हणता हो का. तुमचा झॉम्बीज हो, तुमचा झॉम्बीज गेम. शिवन्या शिवन्याने श्रेयाने टाकून दिलेले आथरून आणि शिवन्याचा झॉम्बीज गेम खेळतील. हा पाऊ पाऊ थांबा आता जरा 7 मिनिटं. इथे आता बऱ्यापैकी बघू शकते थोडाफार आलेलंच आहे घट्टपणा. थोडीशी इलायची मी आता कुटून घेते त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. हे बघा थोडं ठीक झालं आहे बघा शिवाजी बघा. जर तुमच्याकडं केसर असेल तर केसर टाका, क्या बात आहे, पण हम लोग गरीब लोग केसर नाही आहे. नाही आहे ते आहे खरंच, हे रिअली आहे. केसरवाले लोक नाही येत आंबल, पण फूड कलर हा काय उगाच आणत बसायचं महाग असं नको, तिथं पैसे उगाच घालत बसायचे नाही. त्याच्यामुळे आता आपण कलर असतं ते टाकला असतं, पण कलर नेमका काय झालाय संपलाय, येलो कलर होता. असेल पैसे केसर टाका हा, ज्यांच्याकडे असेल त्यांनी मस्त केसर टाका.
तर अजूनही शाही तुकडा शाही होईल एकदम त्याला शाही तुकडा. आता हा आपला नॉर्मल आपला काय काय म्हणते तुम्ही डबल का मिठा. हा आपला डबल का मिठा आपला चालू आहे. तर मुलांना फार आवडतं. एकदा एका वेळेस नाही का सगळं मटेरियल होतं अवेलेबल आणि तूप वगैरे होतं. तर फर्स्ट टाइम ज्यावेळेस केला होता ना आम्ही तर त्यावेळेस इतकं मस्त झालं होतं. श्रेया सगळ्यांना इतकं फार आवडला होता. तर आता त्याच्यामुळे श्रेया म्हणते मम्मी करा करा. तिथं चला इलायची कुठून घेते मी. अ तुम्ही हे काय करताय बघा यांनी. हो माहिती आहे मला ब्रेड क्रम्स होतं. आता हे बघू शकते अशा प्रकारे गरम आहे. अशा प्रकारे मस्त असे फ्राय झालेले आहेत. टोस्ट तयार झाले एक प्रकार. टोस्टच वाटतंय. हो टोस्टचं पण करतात माहिती आहे मला. टोस्ट होता हो डॅडीने आणले होते पण ते थोडेसे असे लाल जास्त भाजलेले होते. तर आपल्याला हे काय करायचंय तर एका डब्यामध्ये ना केकचं भांडं असेल केकच्या भांड्यात ठेवा तुम्ही किंवा कुठलंही तुम्हाला ज्याच्यात ठेवायचं असं सेट करून तसं ठेवा. तर आता मी असं ठेवते आहे या पद्धतीने जसं ठेवता येईल. शक्यतो पसरट भांडं घ्या. हां पसरट भांडं घेतलं तरी चालतंय. दूध म्हणजे सगळीकडे पसरत बघू शकता असं. आता इथे दूध भरपूर बघू शकते घट्ट झालेलं आहे ना बऱ्यापैकी आटल्या गेलेलं आहे. तर आता मस्त आता इलायची पावडर मी आता त्याच्यात टाकून देणार आहे. इलायची पावडर कुठे मला असं वाटलं याच्यामध्ये कुठली होती का काय यांनी. तर आता इलायची पावडर आपण अशी टाकून देऊया. तर इलायची पावडर टाकल्यामुळं जो मस्त सुगंध येणार आहे. तर इथे यांचं बघू शकता हा यांचा झॉम्बीज गेम. श्रेया माझ्याकडे बघते. ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो. नाही मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक. मी श्रेयाकडे बघते. अरे काय हा झॉम्बीज गेम आहे हा न्यू जनरेशनचा न्यू गेम. श्रेयाला फार राग येतो खरं. अरे झॉम्बीज अरे काय आहे झॉम्बीज गेम या. इथं नॉर्मल आपण थोडीशी गार करून घेतलेली आहे एकदमही जास्त गरम गरम टाकली तर शाही तुकडा राहणार नाही. तसं इकडे असं छान असं पसरून द्यायचं जेणेकरून जे आपण ब्रेड करून टोस्ट करून ठेवलेले आहेत तर ते छान असे भिजले जातील त्यामध्ये. एकच नंबर लागतो. आता सिंपल जरी केला ना आपण तरी पण तो खूप छान लागतो. जर तुमच्याकडे केसर अवेलेबल असेल तर त्या ते टाकून सुद्धा तर अतिशय छान लागेल. पण असं जरी तुम्ही केला ना तरी खूप छान लागणार आहे. नक्की ट्राय करून बघा. आता याला आपल्याला जवळपास 10-15 मिनटं तरी ठेवावं लागेल. लगेच खायची घाई करायची नाही कारण की ते पूर्ण आतमध्ये असे भिजले गेले पाहिजेत. तर त्यासाठी तर पूर्ण सगळीकडे मी टाकून देते. आवडीनुसार तुम्ही याच्यात गुलाबाचे जे पंखुळी असती त्यात सुद्धा शाही तुकडा. तर हा झाला आपला होममेड घरगुती शाही तुकडा. तर मस्त असा तयार झालेला आहे. तुम्ही अजून तुमच्या पद्धतीने गार्निशिंग करून सर्व करू शकताय. तर मी माझ्या पद्धतीने नॉर्मल सर्व केलेला आहे. तुम्ही अजून एक्स्ट्रा असा छान अजून बनवू शकताय. तर कसं झालं नक्की कमेंट्स करून सांगा.